आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतोय, त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळण्याची शाश्वती नाही. शासन विषकन्या, गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका. गडकरींचं वक्तव्य. तर पैशांच्या अपव्ययावर केंद्राची काही जबाबदारी आहे की नाही, गडकरींच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. आमच्यापेक्षा नितीन गडकरींना आतली माहिती जास्त असणार. राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आहे असं सरकारमधीलच लोक बोलत आहेत. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीमधील पवार नगर परिसरामधील अनधिकृत मदरशावर रात्री कारवाई. कारवाईच्या वेळेला पोलिसांचा मोठा बंदोबस्त. मशिदीच्या शेजारी जवळपास 1000 घरं आहेत ज्यांना कोणतीही परवानगी नाही, पण फक्त मशिदीवर कारवाई. एकनाथ शिंदे, हा भेदभाव फक्त मशिदीपुरता का? ज्या घरांना परवानगी नाही त्यांचं काय? अझुद्दीन ओवैसींचं ट्विट. आचारसंहितेपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय होणार. भाजप 6, शिंदे गट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा. सूत्रांची माहिती. नरहरी झिरवाळांचं आजपासून मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध. धनगर समाज आदिवासी समाजामध्ये नाहीच, आमचं मत. झिरवाळांचं वक्तव्य. मुंबईमध्ये आज भाजपचं विजय संकल्प संमेलन. फडणवीसांच्या हस्ते भाजपच्या संकल्प संमेलनाचं उद्घाटन. महाराष्ट्र विधानसभा 2024 विजय संकल्प असं संमेलनाचं नाव. अजित पवार आजपासून 2 दिवसीय लातूर दौऱ्यावर. उदगीर आणि अहमदपूर विधानसभेचा आढावा घेणार. विविध विकास कामांचं उद्घाटन करणार.